काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीचा दुसरा प्रोमो संजय राऊत यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओतून भाजप सरकारवर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाकडून हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही, सरकार पडू शकतं असा वारंवार आरोप केला जात आहे. या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मी इथंच बसलोय, मुलाखत चालू असताना सरकार पाडून दाखवा. तसंच केंद्रातील भाजप सरकारवरही मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून हल्ला चढवला असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 3 चाकी सरकार आहे असं विरोधी पक्ष म्हणतात. याबाबत विचारला असता मग केंद्रात किती चाकं आहेत असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या बहुचर्चित मुलाखतीचं प्रसारण 25-26 जुलै रोजी 2 भागांमध्ये होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये दिलखुलास संवाद साधला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये कोणते राजकीय खुलासे करतील हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.